नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पन लिबेट जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विजयनगर सोसायटी अंधेरी पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. ससूबाई आहेत प्रतिभा प्रभाकर राऊत आणि सुनबाई आहेत पूर्वा पराग राऊत. राऊत कुटुंब वाट बघतंय, चला जाऊन भेटूया विजयनगर सोसायटीतल्या राऊत कुटुंबाला. सासूबाईंबद्दल सांगायचं म्हणजे त्या खरंच खूप प्रेमळ आणि सपोर्टिंग आहेत. तिने घरात थोडंसं लक्ष द्यावं घराकडे, साफसफाईकडे वगैरे. सासूबाईंची सगळ्यात आवडती सवय म्हणजे स्वच्छता. त्या पूर्ण वेळ घर स्वच्छ करण्याच्या मागे असतात. तिला मी संपूर्ण सगळ्या साध्या गोष्टी तिच्या करण्याच्या गोष्टी सपोर्ट करते. आता घर म्हटलं म्हणजे भांडायला भांडं लागणारच, भांडण होणारच, पण आमच्या घरातली भांडणं तशी लटकीच असतात. घ्या उखाणा घ्या. घराला असावं अंगण, अंगणात असावी तुळस, परागरावांच्या आयुष्याला जळवीन समृद्धीचा कळस. द्या ओळख करून. माझे पती मिस्टर पराग राऊत, माझ्या सासूबाई प्रतिभा राऊत, आई माझी नमस्कार प्रभावती, माझे सासरे बुवा पप्पा नणन, माझी बहीण नमस्कार, आणि हे सगळे आमचा विजयनगर परिवार नमस्कार सगळ्यांना नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? शाळा विरारमध्ये अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्या मंदिर. घरी कोण कोण होतं? आई पप्पा बहीण भाऊ आजी आजोबा असायचे घरी. काय करायचे आई बाबा? आई बाबा दोघेही शिक्षक. आई मालाच्या शाळेमध्ये उत्कर्ष मंदिरमध्ये प्राध्यापिका म्हणून रिटायर झाली. वडील पण सेम शाळेत अण्णासाहेब वर्तक शाळेमध्ये रिटायर झाले. सासूबाई नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं गाव आला दापोली. दापोली गाव. दापोली तिथेच बालपण गेलं? हरणे बंदर. हरणे बंदर. अरे काय सुंदर समुद्र किनारा आहे. तुमच्या घरी कोण कोण होतं? आई मी आजी होती. आजी एक्सपायर झाल्यानंतर वडील मुंबईला होते. वडील मुंबईत काय करायचे? प्रेसमध्ये. जन्म मी प्रेसमध्ये सर्व्हिसला. मग तुम्ही मुंबईत कधी लग्नानंतर? लग्नानंतरच आले. आणि आल्यावर कुठे राहिला? भायखळा. भायखळ्यात? भायखळ्यात कुठे? भायखळा वेशला खटामीच्या शेजारीच. लग्नानंतरचा कार्यकाळ कसा होता तुमचा? ठीक होता. प्रॉब्लेम आले पण झाले व्यवस्थित. सगळं व्यवस्थित झालं. व्यवस्थित सगळं. आणि तुम्ही? मी स्कूलिंग माझं ह्याला झालं आहे, राजा शिवाजी विद्यालय दादरला. त्याच्यानंतर कॉलेज विल्सनला MSc पर्यंत आणि त्यानंतर MBA केले. तुमची ओळख कुठली? आमचं अरेंज मॅरेज. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज? तुमची ओळख कुठली एवढाच प्रश्न होता. जन्मजन्मांतरीची. तुम्ही काय कथा कादंबऱ्या वगैरे लिहिता की काय? पुस्तकं पब्लिश केली आहेत. केली आहेत ना. वा. सासूबाई काय सुनेबद्दल सांगणार? काय नाही, छान आहे, हुशार आहे. हा मग तुम्ही कधी पहिल्यांदा बघितलं सुनेला? आमचा मेळावा असं त्याच्यामध्ये पाहिलं. तिला मेळावा होता. कुठे होता तो? परळला. परळला. अरे वा, सगळे काळा चौकी परेल लालबाग किती नावं येतात. पण त्या मेळाव्यात तुम्ही गेला होता तेव्हा तुम्ही बघितलं? याचं नाव नोंदवलं होतं ते. त्याच दिवशी तुम्ही बघितलं? नाही, मी मला माहित नव्हतं की त्यांनी मला बघितलं असं. काय काय झालं मेळाव्यात? काय झालं सांगा ना. मेळाव्यात काय? मेळाव्यात तर बऱ्याच मुली असतात त्याच्यात एक होते. म्हणजे बेसिकली एज्युकेशन एक ॲस्पेक्ट होतो त्याच्यामध्ये, तेही आम्ही बघत होतो. कारण मी MSc MBA केलं होतं म्हणून असं होतं की पोस्ट ग्रॅज्युएट तरी. त्याविषयी बोलणं वगैरे काही झालं नाही? नाही, तिथे भेटणं झालं. तुम्ही गेला होता मेळाव्याला? हो. सासूबाईंनी बघितलं होतं? मी पाहिलं होतं. नंतर त्या पप्पाने आम्हाला कॉन्टॅक्ट केलं. तुम्ही कसं काय बघितलं? नाही असंच म्हणजे आला हे असतं ना, आपलं लिस्ट असते ना, त्याच्याप्रमाणे म्हणायचं पप्पांनी कॉन्टॅक्ट केला. तुम्ही सुनेशी बोलला कधी पहिल्यांदा? नंतर बघायला पाहिला, घरी गेलो त्यावेळेला. मग हे तुमच्या घरी आले? विरारला आले? नाही, तेव्हा मी मालाडला राहायचे. तर मालाडला कुठे? मालाड ईस्टला, दत्त मंदिर रोड. मग जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा बोलला होता सुने बरोबर? हो बोलले. कशी वाटली तेव्हा सून? चांगली वाटली. हो. आणि सासूबाईंबद्दल काय? हो प्रेमळ आहेत, मायाळ आहेत अगदी. पहिल्यांदा बघितलं तेव्हा असंच वाटलं होतं? हा म्हणजे चांगलं वाटलं म्हणजे असं. आणि तेव्हा तुम्ही मुलाशी बोलला होता? हो, पराक्ष बोलला. कोण जास्त चांगलं वाटलं होतं? असं कम्पेअर नाही करू शकत. अरे पण तरी सुद्धा असेल ना की साधारणतः एकदा म्हणजे असं बघितल्यानंतर घराची संपूर्ण घर कसं असेल याचं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे
पराग नवरा म्हणून आवडला आणि घर म्हणून सासूबाई आवडल्या. जसं म्हणजे घरात काय वातावरण असेल ते सासूबाईंकडून अंदाज आला. कसं वातावरण असेल, शांत असेल? शांत असेल असंच वाटलं, म्हणजे प्रेमळ आहेत सगळे. तुमचं काय झालं जेव्हा यांच्याशी बोललात तेव्हा? मला ती खूप मनमिळावी वाटली. आहे ती आणि आता पर्याय नाही हो म्हणण्याशिवाय आहे म्हणून. आणि तिला म्हणजे तिच्या हौशी वगैरे खूप छान आहेत. म्हणजे ती गाते, ती डान्स करते, त्याच्यानंतर घर खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते. आय थिंक ते त्या गोष्टींचं साधारणतः त्यावेळेला असेसमेंट केली होती आणि आय थिंक तसंच आहे ते. त्याबद्दल किती वर्ष झाली आता? आता 10वं वर्ष लग्नाचं. म्हणजे हे 11वं वर्ष, 10 वर्ष पूर्ण झाली. सासूबाई अशा शांतच आहेत का 10 वर्षात? हां हो. ते असं म्हणतात बघ, घरात भांड्याला भांडं लागतं वगैरे. हो. काय सासूबाई? लागलं तरी मी प्रत्युत्तर करत नाही. तुम्ही नाही करत? मी गप्प असते. म्हणजे एकाच बाजूने भांडं वाजत असते. भांडतच नाही. अरे त्या काय म्हणाले, मी प्रत्युत्तर करत नाही म्हणजे काय? सासूबाई काय म्हणाले, मी प्रत्युत्तर करत नाही, याचा अर्थ काय होतो? तुम्हीच सांगा, चला मला नाही काय कळत. काय हो, जे काय असेल ते स्पष्ट बोलतो की नाही पटलं तर सांगायचं की ठीक आहे असं नाही असं करूया. पण किती मस्त वाटतं की नाही हो की नाही. आणि यांचं काय म्हणणं, हे शांतच असतात का? खूप. या दोघांमध्ये कोण जास्त बोलतो तुम्हा दोघांमध्ये? अर्थात कोण? मी. 10 वर्ष हा खळखळाट सुरू आहे. हो, तिला बोलायला खूप आवडतं, सगळ्यांची बोलत असते. काय सांगणार, या कुटुंबात तुम्ही आलात? मी म्हणेन पहिल्या दिवसापासून, म्हणजे मला असं वाटलंच नाही की आपण दुसऱ्यांच्या कोणाच्या तरी घरात आलो आहे, माझंच घर आहे असं म्हणून मी आले. आणि सगळ्यांनी पण मला खूप छान सपोर्ट दिला, साथ दिली, समजून घेतलं. प्रत्येकाच्या सोबत प्लस मायनस असतातच, सो त्यांनी मला समजून घेतलं ही त्यांच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. 10 वर्षापूर्वीची तुमची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, याच्यात काय बदल झाला असं वाटतं? ऑब्व्हियसली फायनान्शियली इम्प्रूव्ह झाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हिने आल्यापासून त्यानंतर घर एकत्र ठेवणं आणि ते सगळ्यांना सगळ्यांशी चांगलं रिलेशन ठेवणं, आय थिंक मुलीच्या हातात मला असं वाटतं की खूप जास्त असतं की घर किती चांगलं आणि कसं ठेवायचं. मॅनेज, हां, आणि तिने खूप चांगल्या पद्धतीने ते मॅनेज केलंय. सगळ्यांचं रिलेशन ठेवून या 10 वर्षात जे काही घरात आनंद आहे त्याचं श्रेय त्यांना द्याल. हो हो. कसं वाटतं ऐकताना? खूप छान. एरवी कौतुक होतं रोज? हो. तुम्ही सांगता करायला की मी बस झालं म्हणते. बरं, आता सासू खूप आवडतं त्याला, खूप बोलायचं असतं. अरे ते तर म्हणतात तुम्हाला बोलायचं असतं. म्हणजे कौतुक. बरं, आता या ठिकाणी एक पहिला खेळ आहे आणि या पहिल्या खेळात दोघी मिळून किती बक्षीस मिळवणार आपण बघणार आहोत या सगळ्यांच्या साक्षीने. प्लास्टिकच्या चकत्या आहेत, तुम्ही एक चकती उचलायची, ती सासूबाईंच्या त्या फोर्कमध्ये द्यायची आणि तुम्ही त्या पुढच्या काचेच्या बाऊलमध्ये गोळा करायची. 1 मिनिटाची वेळ आहे. 10 जर गोळा झाल्या तर प्रत्येक बरोबर चक म्हणजे एका चकतीसाठी 100 रुपयाचं बक्षीस. पण 1 मिनिटामध्ये 10 पेक्षा कमी झाल्या तर तेवढंच बक्षीस मिळणार. पण 10 झाल्या तर हा खेळ व्यवस्थित पूर्ण केला म्हणून अजून 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. वेळ 1 मिनिटाची, तुमची वेळ सुरू होते आत्ता. एक, बघा 10 सेकंद झाली तेवढ्यात. 2, 30 सेकंद झाली, 30 सेकंद राहिलेली आहेत. 45 सेकंद झालेली आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 वेळ संपली. किती झाल्या चकत्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अभिनंदन. झी मराठी कडून हे बक्षीस तुमच्यासाठी. थँक्यू. सिनियर सिटीजन्स काय म्हणतायत मला ऐकायचंय, माईक द्या. सुनबाई कलाकार आहेत.
बर हसायला खूप आवडतं तिला यांना या तुमच्या या मावशी म्हणू शकेल मावशी अच्छा या खूप शांत आहेत बर बोला नमस्कार मी पूर्वाची आई आहे लहानपणापासूनच ती अतिशय खेळकर जिद्दी पूर्ण जे करायचं आहे ते करायचंच आहे या याच्याने तिने सगळं शिक्षणही आणि खेळ म्हणजे गाणं नाच ह्या सगळ्या गोष्टी तिला लहानपणापासून खूप आवड आहे आणि सर्वांशी म्हणजे सगळ्यांची मैत्री तिला हवी असते सगळ्या गोष्टी करायच्या असतात हेही मी करणार तेही मी करणार आता विजयनगरमध्ये बँडमध्ये लेझिम खेळायला पण मला जायचं आहे बँड वाजवायचं पण आहे नाचायचं पण आहे सगळं मला करायचं आहे चांगलं आहे आणि त्यामुळे मग होतं काय काही वेळा किंवा वेळ अपुरा पडतो ना 24 तासाच्या वर आपल्याला वेळ नाही इकडे जरी सगळं मोठा असला पसारा म्हणजे लोक बघणाऱ्याला वाटतं की मिस मॅनेजमेंट आहे असं होऊन जातं काही वेळा आणि किंवा काही वेळा नाराजी पण मग होते असं होतं जावयांबद्दल काय म्हणतात नाही जावई आमचे शांत आहेत आणि त्यांचं काम आणि ते बाकी म्हणजे ते म्हणतात की काय बँड वाजवायचं तुम्ही बाहेर व्यवस्थित आहे आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या मुलीचा आणि जावयाचा दोन्ही कर्तृत्ववान आहेत आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते अतिशय वरच्या लेवलने काम करतात सुनबाई आमचे म्हणजे आम्ही सासरे सासूबाई बरोबर आता बोलायचं म्हणजे सुनबाईचा स्वभाव चांगला आहे त्याबद्दल वाद नाही पण मध्येच थोडा कधी ते राग येतो पण राग आला तरी पण ते विसरून जाते हे मुख्य आहे हे चांगलं सासूबाईच्या स्वभाव सांगायचं म्हणजे सासूबाईचा स्वभाव शांत आहे माझा थोडा रागीट आहे हो का काहीतरी विरुद्ध पाहिजेच ना शेवटी पण ते एक आहे जे माझं कधी ते शांत आहे ना गप्प मग मी आपला मी पण स्वतःहून शांत होतो बरं करता द्या तिचा म्हणजे ती सगळं म्हणजे करते छान तिचं आता आमचा गणपतीचा डान्स वगैरे बसवला होता आम्ही सुंदर पण काही वेळेला तिला वेळ देता येत नाही म्हणतात की ह्याच्यासारखं की तिला भरपूर काही करायचं असतं आणि तिला वेळ पुरत नाही घरचंही बघायचं असतं लहान मुलगी असल्यामुळे पण असं वाटतं की ती जसं म्हणजे कौतुक ह्याचं आहे की ती सगळं घरचं सांभाळून ती ह्या सगळ्या तिच्या छंदांना सुद्धा ती वाव देते वेळ देते त्याबद्दलचं मला तिचं कौतुक आहे तिच्याबद्दल म्हणायचं झालं तर सर्व गुण संपन्न आहे फक्त थोडंसं तिने मला असं वाटतं की आई वडिलांकडे पण बघावं कारण मी इथे नसल्यामुळे थोडी काळजी वाटते आणि ते आधीच त्यांच्यापासून लांब राहत असल्यामुळे अजून जास्त काळजी वाटते तर त्यामुळे तिथे एक तिने लक्ष थोडंसं देणं गरजेचं वाटतं बाकी सर्व छान आहे तिचं पूर्वा म्हणजे ॲक्च्युली आनंदाचा झराच आहे सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळीकडे फार उत्साही आणि आनंदी असते सगळीकडे भाग घेते आणि फार छान वाटतं मला पण नाचवते हो स्वतःही नाचते आम्हालाही नाचवते पूर्वादेवी लहान होईन मला माझ्या पूर्वादेवीला खूप मोठा गर्व आहे तिला खूप तिने मला लहानपणापासून खूप सांभाळून घेतलं जेव्हा माझी आई ड्युटी करायची तेव्हा सगळेजण भरभरून बोलतायत तुमच्याबद्दल हो की नाही बरं आत्ता या ठिकाणी मी काही प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तरं द्यायची दोघींपैकी चांगलं जेवण किंवा कोणाच्या हाताला जास्त चांगली चव आहे सुनेच्या काय सांगता दोघींपैकी जास्त बडबडतं कोण सुन रीडे दोघींमध्ये स्वच्छता जास्त कोणाला प्रिय आहे सासूबाईंना कोणाचा राग लवकर निवळतो नाही आलेला राग लवकर कोणाचा जातो सुनबाईंचा सासूबाईंचा राहतो वाटतं तुमचं जास्त कौतुक या दोघींपैकी कोण करतं सुनबाई का सासूबाई नाही करत करते करते सासूबाईने लहानपणी केलं आता मी करते चला पाचही प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं आपल्या समोर आहेत जी मराठीकडून एक छोटंसं बक्षीस कुकर बक्षीस म्हणून आहे आतली वाफ कशी शेट्टीच्याकडनं बाहेर जाते तशी जाऊ द्या लवकरात लवकर तुमच्यावर काही आरोप आलेले आहेत बरं दोघींवरही आरोप आहेत ओके बघूया साधारणतः आरोप कुठले आहेत बापरे भरपूर लिहिलं वेळेचं नियोजन तुम्ही करत नाही आणि त्यामुळे गोंधळ होतो आणि मग चिडचिड होते असंच होतं कधी कधी
सासूबाईंचा स्वभाव शांत आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही खूप घाई करता. कदाचित प्रत्येक वेळेला सासूबाई सूनबाईंना सांभाळून घेतात. तुम्ही बऱ्याचदा विचार न करता रिॲक्ट होता. मी लवकर रिॲक्ट होतो. हा मी कदाचित विचार न करता रिॲक्ट होता. आपण शांत आहात ते बरं आहे. सासूबाई तुम्हाला जरा बरं झालं हे. सासूबाई आपण उतार वयात आहात त्याच्यामुळे अधिक एन्जॉय केलं पाहिजे आयुष्य. हां तसं होत नाही तुमच्याकडनं. तुम्ही वेळेवर कधीच फोन उचलत नाही. फोन वाजतच असतो कंटिन्युअस दिवसभर. त्याच्यामुळे बरेच वेळा बॅटरी ड्रेन होते. मग टाईम मॅनेजमेंट हा मोठा विषय आहे तुमच्यासाठी. जेवण चांगलं करतात पण मैत्रिणींना बोलवत नाही. बरं आता हे सगळे आरोप आहेत. काय म्हणणं आहे आरोपांवर? टाईम मॅनेजमेंट मी ॲक्सेप्ट करते कारण तेच म्हणजे एखादं राहून जातं किंवा 100% नाही देत आहेत आणि मला सगळीकडे जायचं असतं 100%. मग एनर्जी कमी पडते कधी कधी. हेल्थचे थोडेफार इश्यू होतात आणि मग. सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे? काय सल्ला द्याल सुनेला? काही नाही, वेळेचं थोडं भान ठेवावं. वेळेचं भान आणि बोलणं वगैरे जे आहे किंवा पटकन बोलतात त्याच्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? विचार करून बोलायचं थोडं. पण ते होत नाही का? होईल आता ह्याच्यामुळे. दॅट इज द स्पिरिट. पण यांच्या बोलण्यामुळे तुमचं मन कधी दुखावलं आहे? नाही असं नाही. नाही म्हणजे दुखावलं तरी तुम्ही दाखवत नाही का? आज क्षमा मागायची तर कोणाची? सगळ्यांचीच मागेन मला असं वाटतं. कोणाचंही कळत नकळत म्हणजे जाणून बसून तर कधी दुखावलं नाही आहे. म्हणजे मी तरी नाही दुखावणार पण दुखावलं गेलं असेल तर प्लीज मला माफ करा. आणि तुम्ही सासूबाई? मी पण मी तर दुखवतच नाही म्हणा, कोणाला बोलतच नाही आहे तरी सुद्धा सांगते. म्हणजे जर मला जर माझ्याकडून जर होत असेल तर मला माफ करा. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? वाटतच नाही कोणाची. आम्ही क्षमा करतो, मागत नाही. आई बाबा तिथे असतात, तुम्ही इथे असतात, तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर? ॲक्च्युली आम्ही पूर्वी एकत्रच राहत होतो पण त्यानंतर मग काय कारण असतो आमाला इथे यावं लागलं. म्हणजे ऑब्व्हियसली हिचं कॉलेज बाजूला आहे त्यामुळे तर त्यांना कसं होतं की त्या चाळीत राहिल्यामुळे त्यांना ते फ्लॅट सिस्टममध्ये थोडं जमत नाही. पूर्वी राहत होते पण ते समाव त्यांना ते तिकडेच पटतं जास्त. त्यामुळे शेजारी सगळे इतक्या वर्षाचे आहेत ओळखी आणि त्यांचा वेळ तिकडे जातो. या उलट इथे जर का आले तर ते घरीच बसून असतात त्यामुळे ते कंटाळा येतो त्यांना. त्यामुळे ते तिकडे प्रिफर करतात. पण ही ना या आधीच्या पिढीची हे काय कळतच नाही बऱ्याच घरांमध्ये की त्यांना ना त्या छोट्याशा घरात जे त्यांनी विश्व आज निर्माण केलं त्याच्यातच त्यांना तो महाल वाटत असतो. आजूबाजूचे सगळे शेजारी यामधलं एक श्रीमंती दडलेली असते आणि त्यामुळे तिथेच त्यांचं मन जास्त रमतं. खरं काय हो? मंदिर वगैरे संध्या दुपारचं मंदिरात वगैरे जाणं होतं आमचं तिकडे. आणि जर वाटलं फिरायला वगैरे तर आम्ही जाऊ शकतो सगळ्या तिकडून. इथे कसं इथे म्हणजे असं थोडंसं आम्हाला हे होतं बंधनासारखं. इथे कुठे आपटायला होत नाही ना त्यामुळे ते असेल. नाही सांगेल तिकडे कसं आहे जवळ स्टेशन जवळ आहे सगळं कुठे जायचं सुद्धा पटापट. नाही नाही बरोबर आहे की छोटं असलं तरी सुद्धा त्यांचं विश्व आहे आणि त्या विश्वामध्ये ते आनंदी आहेत. असेच आनंदात राहा. आता क्षण आलेला आहे पैठणीचा. यातली एक चिठ्ठी काढा आणि माझ्याकडे. पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? सुनबाई. सासूबाईंना. सासूबाईंना. सासूबाई पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? नाही नाही सुनबाई की सासू? सुनबाई. सुनबाईला. तुमचं काय म्हणणं आहे पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? सुनबाई की सासूबाई? सुनबाई. सुनबाई. यांच्या मनातच सुनबाई आहे. कुठलाही प्रश्न विचारा उत्तर सुनबाई. हा काही विचारा सुनबाई. बघितलं सुनबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार सासूबाई. तुम्हाला हे चांदीचं नाणं अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.